नेवासा तहसील कार्यालय येथे तहसीलदार उमेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. होमगार्ड कार्यालय आणि पोलीस स्टेशन प्रांगणातील ध्वजारोहण उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शहर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या शुभप्रसंगी पोलीस निरीक्षक शरद गोरडे आणि तहसीलदार उमेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. अहमदनगर पोलीस दलातर्फे खूप खूप शुभेच्छा. आदरणीय तहसीलदार सर व या ठिकाणी सर्व जमलेले माझे नेवासकर ग्रामस्थ बंधू, आत्ता देवखिळे साहेबांनी सांगितलं की नाव लौकिकास पात्र आहे, नाव लौकिकास पात्र नाही तर यांनी नाव लौकिक मिळवलं आहे सर. आणि मी मागील 3 वर्षापासून बघतो, श्रीरामपूर तालुक्याला इन्चार्ज असताना देखील माझ्याकडं यांचा स्टाफ होता आणि माझ्याकडं त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं, जसं काल आपल्याला मी बोललो तसे माझ्याकडं त्या ठिकाणी पण 20च लोक होते पोलीस. आणि माझ्याकडं त्यावेळेस जवळजवळ 25 ग्रामपंचायतींचे इलेक्शन होते आणि ते इलेक्शन मी होमगार्डच्या मदतीने नेवासा, त्यावेळेस माझी ओळख नव्हती नेवासकरांची, परंतु नेवाशाच्या होमगार्ड च्या मदतीनेच मी त्या यशस्वीरित्या पार पाडू शकलो. आणि म्हणून यांच्या कामाबद्दल मी मागील 3 ते 3.5 वर्षापासूनचा जाणकार आहे. म्हणून मी एक खात्रीने सांगू शकतो की अहमदनगरमध्येच नाही तर बाहेर देखील ज्या ज्या वेळेस कर्तव्यार्थ गेले त्यावेळेस त्या ठिकाणी देखील यांनी अहमदनगर नेवासा होमगार्ड दलाचं यांनी खरंच नावलौकिक मिळवलेलं आहे. 71वा वर्धापन दिन आपण आज इथे साजरा करत आहोत. या वर्धापन दिनाच्या आपणा सर्वांस माझ्याकडून शुभेच्छा. तसेच ज्या प्रकारे आपले सैनिक बॉर्डर देशाचं रक्षण करतात, त्या प्रकारचे देशाच्या आतमधली आंतरिक सुरक्षा ज्याला म्हणतो ती सर्वात महत्वाची आहे. कारण जर आंतरिक सुरक्षा नसेल तर नागरिक तर सुरक्षित राहतो पण नागरिकाचा विकास होत नाही. ह्या विकास कामामध्ये शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये आपण लोकांनी जे मोलाचं योगदान दिलं आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त मी आज तुम्हाला एक ग्वाही देतो की आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आमच्या स्तरावरून आम्ही 100% प्रयत्न करू. स्वातंत्र्य दिन चिराई हो. जय हिंद. यावेळी नगराध्यक्ष संगीता बर्डे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, दत्तात्रय बर्डे, नगरसेवक गफूरभाई बागवान, संदीप बेहळे, फारूक अत्तार, सचिन नागपुरे, दिलीपराव जामदार, संजय सुगधान, भास्करराव कनगरे, अंबादास इरले, रणजित सोनावणे, शांताराम गायके, कामगार तलाठी बद्री कमांडर, मंडलाधिकारी गाडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॉमन न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा.